मी तर काहीच देऊ शकत नाही आत्ता, माझ्या हातामध्ये तर काहीच नाही आहे, पण तरी देखील तुम्ही माझ्यासोबत राहिलात, तुम्हाला देव मानायचं नाही तर दुसरं काय मानायचं? माझ्यावरती टीका केली जाते की मी इतके दिवस घरी बसून होतो, होतो घरी बसून होतो, पण मी कोणाची घरं फोडली नाहीत. भारतीय जनता पक्षाला सत्तेची मस्ती आलेली आहे, पण त्यांच्या ताकदीचा आत्मविश्वास त्यांच्याकडे नाही आहे. आणि जर मर्दाची आवलार असेल तर ह्या सरकारी यंत्रणा बाजूला ठेवा आणि मैदानात या. तसं पाहिलं तर आजचा हा माझा दौरा आहे, दौरा म्हणण्यापेक्षा भेट आहे, ती माझ्या कट्टर शिवसैनिकांना भेटण्यासाठी आहे. आणि साधारणतः माझ्या मनामध्ये जी एक कल्पना होती, ती कल्पना हे सगळं दृश्य बघितल्यानंतर आनंद आहे की ती कल्पना मला काय साकारता येणार नाही. आनंद एवढ्यासाठी मला असं वाटलं होतं की एका हॉलमध्ये बसून जर आपण प्रमुख पदाधिकाऱ्यांशी बोलू, कारण आता पक्ष चोरलाय, पक्षाचं नाव चोरलंय, चिन्ह चोरलंय, सोबत राहिले कोण असं त्यांना वाटलं. पण हे आता बघतोय की आता ही जागाच आपली चुकली, कारण आता कार्यकर्त्यांचा मेळावा सुद्धा चार भिंतीत होऊच शकत नाही. काल पोहरादेवीच्या दर्शनाला गेलो होतो आणि तिथे सुद्धा माझा हाच उद्देश होता की प्रमुख कार्यकर्त्यांशी बोलावं, तर म्हणता म्हणता छोटी सभाच झाली तिकडे. हे वातावरण आता सर्वत्र महाराष्ट्रामध्ये, अरविंद सावंत आपण जे बोललात की काल दिग्रस पासून इथे येईपर्यंत नाक्या नाक्यावरती आणि छोट्या छोट्या गावात कित्येक लोक, माता भगिनी आबाल वृद्ध हे तासन तास माझी वाट बघत होते. मी तर काहीच देऊ शकत नाही आत्ता, माझ्या हातामध्ये तर काहीच नाही आहे, पण तरी देखील तुम्ही माझ्यासोबत राहिलात, तुम्हाला देव मानायचं नाही तर दुसरं काय मानायचं? फक्त मी माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम माता भगिनींना एक विनंती करतोय की आता पूर्ण महाराष्ट्रात तर मी फिरणार आहे, स्वागताला जरूर या, पण कृपा करून गर्दीमध्ये कुठेही मशाल किंवा ओवाळणे ठेवू नका, कारण मला खूप त्याची एक धाकधूक वाटत असते, कारण तुम्ही त्या गर्दीमध्ये सगळी धक्काबुक्की म्हणजे रेट एक अनावर एक उत्साह असतो त्याच्यामध्ये, ते त्या पेटी ती एक ज्योत असते, ती नको कुठल्या आपल्या पदराला लागली कुठे, तर ते कृपा करून ते करू नका. तुम्ही येत आहे हे माझ्यासाठी खूप आहे, खूप आहे, म्हणजे हे भाग्य खुर्चीत बसलेल्या माणसाच्या नशिबी नसतं, ते भाग्य माझ्या नशिबी आहे आणि हेच तर माझं वैभव आहे. माझ्यावरती टीका केली जाते, माझ्यावरती टीका केली जाते की मी इतके दिवस घरी बसून होतो, होतो घरी बसून होतो, पण मी कोणाची घरं फोडली नाहीत. घर फोडे तुम्ही आहात. मला तुम्ही किती काही म्हणा की मी घरी बसून काम केलं, हो केलं, पण जे मी घरी बसून काम केलं ते तुम्हाला घरं फोडून करता येत नाहीये. आणि म्हणून तुम्हाला आता सरकार आपल्या दारी दारोदारी जावं लागतंय, सरकार आपल्या दारी कोण दारात उभंच करत नाहीये. मग अंगणवाडी सेविकांना बोलत आहेत, पोलिसांना सुद्धा आपले गणवेश बाजूला करून साऱ्या वेशात बसा असं सांगितलं जाते असं कळतंय. मग कुठे डॉक्टर्सना बोलत आहेत, त्यांची कामं सोडून जनता जनता म्हणून तुम्ही बसा, ही का वेळ आली तुम्हाला, ही वेळ का आली? आता सुद्धा जे काही वास्तव अंबरस तुम्ही मांडलं, मेळघाट अजूनपर्यंत कोण मंत्री तिकडे गेलाय? कुपोषण 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 हा एक शाप आहे, गरिबी हा एक शाप आहे, गरिबी हा गुन्हा नाही आहे. पण मी स्वतः तिकडे मेळघाटामध्ये गेलो होतो, असेल 2004 साली असेल 5 साली असेल, त्याच्या आधी सुद्धा आपण आदिवासी विभागात काम करत होतो. सुधीर आणि तुमच्यापैकी सुद्धा अनेक जण माझ्यासोबत तिकडे आले होते. आपण अगदी नवजात अभ्रकांना वाचवण्यासाठी सुद्धा शिवसेनेकडून ती NICU ची युनिट सुद्धा आपण दिली होती. आणि मला आठवत आहे आज सुद्धा तुमच्याशी बोलताना मला ती तरुणी आणि तिचं ते नवजात बालक हे डोळ्यासमोर आहे. मी गेलो होतो, मला तर कोणी आदिवासी एक तर तुम्हाला कल्पना आहे, मराठी बोलत नव्हते तेव्हा, आता मला माहिती नाही, कदाचित शिक्षण पोचलं असेल, हिंदी बोलत नाहीत, कोरकू भाषेत बोलतात, बरोबर ना? आणि ती मी गेल्यानंतर त्या बालकावर तिच्या उपचार चालू होते, समोर ती महिला बसली होती, माता तरुण होती, आणि मी बोलतो डॉक्टरशी,
ती एक शून्य नजरेने बघत होती सगळीकडे. मला डॉक्टरनी सांगितले, साहेब हिला कल्पना नाही, ह्या तिच्या बाळावरती जे उपचार सुरू आहेत त्यांनी ते बाळ वाचलंय, हे तुम्ही म्हणजे तुमच्या शिवसेनेने दिलेल्या उपकरणामुळे वाचले. मेळघाटमध्ये कुपोषण होतंय, तसंच ठाण्यामध्ये जवारवाडा मोखाडा इथे सुद्धा मी गेलेलो आहे आणि कुपोषण होतंय म्हणून काय करायचं, सरकारला दोष नाही देत बसलो, सरकार आपलं नव्हतं. पण साधारणतः एक महिनाभर पुरेल अशी दुधाची भुकटी आणि पाण्याच्या बाटल्या पण त्यांना दिल्या होत्या. हे सत्ता नसताना केलेलं काम आहे. आज तुमच्याकडे खोकेचे खोके पडलेत, तुम्हाला माणसं विकत घेता येतात, आमदार वगैरे विकत घेतले जातात असं मी ऐकतोय. पण त्याच पैशातनं ही माणसं वाचवा ना, ते जर का तुम्ही वाचवले तर त्यांच्या आशीर्वादाने तुम्हाला कोणाला विकत घेण्याची गरजच लागणार नाही, मतसुद्धा तुम्हाला विकत घ्यावी लागणार नाही. पण कामच करायचं नाही, नुसतं हे फोड ते फोड ते फोड ते फोड. आणि मग हा जगातला सर्वात मोठा पक्ष भारतीय जनता पक्ष, जगातले सगळ्यात, जसं अरविंद तुम्ही म्हणालात मी तर घरी बसलो होतो, तरी सुद्धा त्या सर्वेक्षणामध्ये सर्वोत्तम मुख्यमंत्र्यांमध्ये एक असं माझं म्हणजे तुमच्या सगळ्यांचा मुख्यमंत्री म्हणून नाव येत होतं, तुमच्या सहकार्यामुळे येत होतं. तसंच पूर्ण जगामध्ये नंबर एकचे पंतप्रधान हे आपल्या देशाचे पंतप्रधान असताना सुद्धा तुम्हाला अजूनही इतर पक्ष फोडण्याची गरज का वाटते? शिवसेना फोडली, शिवसेना चोरताय, आज राष्ट्रवादी चोरली, उद्या आणखीन काही चोरतील, बरं जे काही देशाचं आहे ते विकून टाकायचं आणि इतर ठिकाणी काही ठेवायचंच नाही, म्हणजे जे राहिले ते विकून टाकायचं आणि दुसऱ्याचं आहे ते चोरून घ्यायचं. का भाजपावर वेळ काय आली? एवढा मोठा पक्ष, जगातला सगळ्यात मोठा पक्ष, पण याचा अर्थ सरळ आहे की दोन शब्द आहेत, त्या दोन शब्दाचा अर्थ हा फार वेगळा आहे. एक आहे तो मस्ती आणि दुसरा आहे तो आत्मविश्वास. भारतीय जनता पक्षाला सत्तेची मस्ती आलेली आहे पण त्यांच्या ताकदीचा आत्मविश्वास त्यांच्याकडे नाही आहे. आपण एवढे मोठे झालो, सत्ताधीश झालो, तरी देखील त्यांना अजूनही वाटते, धाकधूक वाटते की आपण निवडून येऊच शकत नाही, म्हणून समोर कोणी ठेवायचंच नाही. सत्तेची मस्ती ही हीच मी म्हणतोय. मग ईडी लाव, सीबीआय लाव, इन्कम टॅक्स लाव, पोलीस लाव, पोलिसांकडूनही काही वेळेला निरोप दिले जात आहेत. अरे जर मर्दाची आवलार असेल तर या सरकारी यंत्रणा बाजूला ठेवा आणि मैदानात या. एक तर राजकारणामधले नामर्द तुम्ही, कधी तुमची ताकद होती? आज अमरावती हा शिवसेनेचा बालेकिल्ला हो आहेच, होता नव्हे आहेच, आणि आज संपूर्ण महाराष्ट्र सुद्धा शिवसेनेचाच बालेकिल्ला, हिंदुत्वाचा बालेकिल्ला आहे.